असेल तर ओळख पटून घेऊन जा प्लीज, कारण आपण पाहिलं तर होंडा कंपनी बाईक आहे, बाईकची चावी आहे, आणि कोणाची सापडली असेल तर आपण घेऊन जा. आणि एक मोठा संघ आहे रत्नागिरी जिल्ह्यात, आतापर्यंत आपण पाहिलं तर गाव टू गाव स्पर्धेमध्ये साई इलेव्हन गोळकोट संघ चांगली कामगिरी करताना आपण पाहतोय. बाबूसारखा एक अष्टपैलू खेळाडू आहे, आपण पाहिलं तर राहील, तदनंतर उदत्सर मुकादम याची देखील या संघ, हरी चांदिवडे. मित्रांनो, हरीचा आपण इतिहास पाहिला तर क्रिकेटमधील एक मोठं नाव आहे, गोलंदाजी फलंदाजी एक जमेची बाजू आहे, आणि डावकुरा फलंदाज आहे. आणि आतापर्यंत या स्पर्धेसाठी मित्रांनो आपण पाहिलं तर अली भाई यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेसाठी फुलटॉस स्वरूपाच्या चेंडूचा वापर केला जातोय, कारण आतापर्यंत आपण MRI टेनिस सिक्सर्स त्यानंतर आपण एकापेक्षा एक दर्जेदार चेंडू क्रिकेटच्या टेनिसच्या इतिहासात मित्रांनो आपण पाहिले, परंतु इथे प्रथमच फुलटॉस स्वरूपाचा चेंडू आहे ज्याच्यावरती आक्रमण होताना पाहिले, धावांचे षटकारांचा चौकारांचा पाऊस पडताना आपण पाहिले. म्हणजे हा जो चेंडू या स्पर्धेसाठी वापरलाय त्या चेंडूवरती धावा आपण येताना पाहिल्यात. साई इलेव्हन गोळकोट संघाच्या माध्यमातून शुभम कासेकर, सनिकेत, त्यानंतर आपण पाहिलं तर DK मुजम्मिल, अर्थातच मागील स्पर्धेमध्ये ज्यांना मॅन ऑफ द सिरीज वालोपी इथे झालेल्या गत आठवड्यात मित्रांनो ह्याच DK मुजम्मिलने अप्रतिम कामगिरी केली होती आणि संपूर्ण स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला होता. मॅन इन फॉर्म मुजम्मिल DK देखील आगमन झाले. हार्दिक स्वागत आहे आणि दोन्ही संघांना शुभेच्छा. दोन्ही संघांचे खेळाडू कर्णधार आपणास विनंती करतो 12वा खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवा प्लीज. दीपक कासेकर 12th मॅन समालोचन कक्षामध्ये पाठवा प्लीज, अदरवाईज दोन धावांच्या पेनल्टीला सामोरं जावं लागेल. 12वा खेळाडू विनंती करतो मालदुली संघ आपला देखील 12वा खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवा. मित्रांनो आपण पाहतो वाघिवरी क्रिकेट क्लब आयुक्त शब्बीरभाई अलवी चषक 2022 रणसंग्राम महासंग्राम लाख बोलाची स्पर्धा आहे. 2022 मधील सर्वात मोठी स्पर्धा कोणती असेल तर अर्थात शब्बीरभाई अलवी चषक 2022 अत्यंत जबरदस्त नियोजन आहे. विनंती करतो पंच सामना सुरू करून घ्या, क्षेत्रक्षण लावून घ्यायचं. दीपक प्लीज विनंती करतो, दीपक क्षेत्रक्षण लावून घ्या, कारण आज जुम्मा आहे, शुक्रवारचा दिवस आहे, एक बिझी शेड्यूल आहे सर्व कार्यकर्त्यांचं देखील. आपणास विनंती करतो सहकार्य करा, कारण आपल्या जीवावरती या स्पर्धा खेळवल्या जातात, घडवले जातात, प्लीज सहकार्य करा. आणि इथे मात्र आपण पाहिलं तर एकापेक्षा एक दिग्गज खेळाडूंचा भरणा असलेला संघ एका बाजूला आपण पाहतोय, साई इलेव्हन गोळकोट दुसऱ्या बाजूला तितकाच तगडा आणि जबरदस्त संघ आहे. मोठी मॅच आहे मित्रांनो, कारण दोन संघांचा आपण विचार केला तर दोन्ही संघात गोलंदाज फलंदाजाचा अष्टपैलू खेळाडूंचा भरणा असलेले संघ आहे. आणि स्पर्धेचा आपण जर विचार केला तर प्रत्येक सामना डू ऑर डाय, जिंका किंवा मरा, कारण बाद फेरीची स्पर्धा आहे. कालच्या सत्रात रायझिंग स्टार संघाला आपण क्वार्टर फायनलमध्ये दाखल होताना देखील पाहिलं होतं, रत्नागिरी जिल्ह्यातील एक मोठा संघ. आणि त्याच प्रकारचे दोन बाल्याढ्य संघ, साई इलेव्हन संघाचा 12वा खेळाडू प्लीज लवकर या. सलामीचं षटक आपण पाहिलं तर राज. आणि आतापर्यंत साई इलेव्हन गोळकोट संघाच्या माध्यमातून मित्रांनो जेव्हा जेव्हा सुरुवात झाली पॉवर प्लेचं पहिलं षटक राजला आपण हाताळताना पाहिलं, कारण हा देखील एक नवोदित खेळाडू आहे आणि 2021-2022 सीझनमध्ये ज्या प्रकारची गोलंदाजी CPL देखील चांगली गोलंदाजी केली होती, उगवता तारा आहे आणि चांगली गोलंदाजी प्रत्येक स्पर्धेत राज महत्त्वाचा गोलंदाज आहे. पहिलं षटक आहे, स्ट्राईकवर आपण पाहिलं तर इम्तियाज, नॉन स्ट्राईकवर आपण पाहिलं तर प्रशांत अशी जोडी आहे. पहिलं षटक आहे पॉवर प्लेचं, राईट टॅप हॉर्द विकेटचा मारा, फुलटॉस स्वरूपाचा चेंडू आहे, अत्यंत जबरदस्त खणखणीत दणदणीत असा फटका आपण पाहतोय अलॉंग द कार्पेट. इम्तियाज एकने खातं उघडतोय. मित्रांनो एक महत्त्वाचा नियम आहे दोन्ही संघातील, कर्णधार माझ्या सूचनेकडे लक्ष द्या, पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात दोन खेळाडू सर्कलच्या बाहेर असतील तर पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकात मात्र बाबू तीन खेळाडू सर्कलच्या बाहेर असतील. तदनंतर उर्वरित तीन षटकांमध्ये पावरप्लेची दोन षटकं संपले की कंपल्सरी 6 क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर आणि यष्टीरक्षक गोलंदाज धरून 5 क्षेत्ररक्षक सर्कलच्या आत. महत्त्वाचे नियम आहेत. गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. पुन्हा एकदा राज राईट टॅम हॉर द विकेटचा मारा प्रशांतसाठी, फुलटॉस स्वरूपाचा चेंडू आहे, खराब गोलंदाजी आहे. इथे मात्र दणदणीत खणखणीत सीमारेषेचा वेध घेताना चौकार येताना प्राप्त होईल. मिलेंगे रन 4 बेडा होगा पार.
ज्या प्रकारचे दोन चेंडू हाताळताना राजला आपण पाहिलं, स्लोवर फुलटॉस स्वरूपात चेंडू होते, एकावरती चौकार येताना आपण पाहिलं सुंदर फलंदाजी प्रशांतची. ओहो, प्रशांतच्या बॅटमधून निघालेला अप्रतिम फटका, चेंडू जातो डीप कॉर्नरच्या डोक्यावरून सीमारेखा पार, षटकार. स्पर्धेमध्ये ज्या प्रकारचा चेंडू फुलटॉस स्वरूपाचा आपण चेंडू खेळताना पाहतोय, कारण अली भाई यांच्या विद्यमानाने हा चेंडू आपण पाहतोय, त्या अर्थातच ह्या चेंडूवरती षटकार पहिल्या चेंडूपासून येताना आपण पाहिलं, कारण ज्या प्रकारची फर्स्ट स्टँड अँड डिलेवरचा फटका होता, रडारमधला चेंडू होता, प्रशांत ऑन फायर, वैयक्तिक 10 धावांवरती घेतो पुढचा चेंडू, अप्रतिम असा फटका आहे. पुन्हा एकदा चांगले प्रयत्न होते शोताच्या फॉल थ्रूमध्ये लॉंग ऑफच्या पट्ट्यात, शुभम कासेकर धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या आपण पाहिली तर षटक क्रमांक 1 बिनबाद 12 विदाउट लॉस 5 षटकांची लढत, कारण क्षेत्रक्षण आपण पाहिलं तर शॉर्ट फाईन लेगच्या पट्ट्यात राहील एस्टनच्या मागे आपण पाहतोय मुदस्सर, त्यानंतर स्क्वेअर लेगच्या पट्ट्यात अनिकेतला आपण पाहतोय, इथे मात्र सुंदर फटका आहे, मनगटाचा वापर केला, फ्लिक केला चेंडू सीमारेषेचा भेद घेताना कणकणीत दणदणीत चौका, कमांडी जे काय फटका आहे. पहिले षटक आहे, ज्या प्रकारचं आक्रमण केलं जात आहे भरोशाचा गोलंदाज राजवरती, आणि काय सुरुवात आहे, आक्रमक सुरुवात आहे, एका बाजूने प्रशांत दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर अर्थातच इम्तियाजकडे मोठा अनुभव आहे मित्रांनो, फलंदाजी गोलंदाजी CPL मध्ये देखील चांगली गोलंदाजी केली होती, आणि अनुभव काय असतो सिद्ध करून दाखवले. पहिला चेंडू होती ज्या प्रकारचा फ्लिकचा फटका आपण पाहिला मित्रांनो, लेग स्टंपवरचा चेंडू होता, मनगटाचा वापर करताना पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेताना टायमिंग शॉट ज्याला म्हणतात अशा प्रकारचा फटका होता. धावसंख्या 4 ने वाढते, धावसंख्या आपण पाहिलं 16 विदाउट लॉस, राज पुन्हा एकदा त्याच प्रकारचा मारा आहे, इथे मात्र कट केल्या चेंडूला, चांगलं क्षेत्रक्षण आपण पाहतोय, फेक होते मात्र पाहिलं तर सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. मित्रांनो, राजकारणामध्ये आपण पाहिलं तर उमेदवाराला घडण्यासाठी अर्थात मतांची गरज असते, विद्यार्थ्याला घडण्यासाठी गुणांची गरज असते, आणि क्रिकेटमध्ये तुम्हाला जर धावा चोरट्या काढायची असेल तर त्या रनिंग बिटवीनची मात्र विकेट अत्यंत गरज असते. पहिलं षटक मात्र संपल्याची खूण करत आहेत पंच आदन दळवी, आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहिली तर एक जबरदस्त षटक म्हणावं लागेल, षटकार चौकार येताना आपण पाहिले, धावसंख्या बिनबाद 17. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू होतोय, कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा, एक दर्जेदार स्पर्धा अर्थात शब्बीरबाई अल्वी चषक. मधील ह्या वर्षीचा सर्वात यशस्वी संघ म्हणजे जय विठ्ठल पिंपळी संघाचे कर्णधार अर्थात संघाचं देखील आगमन झालं, प्रवीण विठ्ठल यांचं देखील आगमन झालं. यंदाच्या 17 तब्बल 11 ते 12 विजयांचा मानकरी ठरणारा संघ आहे मित्रांनो, सलग 5 वेळा अजिंक्यपद पटकावणारा संघ आहे, आणि अर्थात जय विठ्ठल पिंपळी गावटुगावमधील एक मोठं नाव आहे, त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. बाबू कोट्यातील पहिलं संघामार्फत पावर प्लेचं दुसरं षटक आहे, चेंडू आहे अप्रतिम, आणि आपण पाहिलं तर ह्या चेंडूने नुसते फलंदाज नव्हे तर यष्टीरक्षक मुदस्सरला देखील बीट केलं, कारण ज्या प्रकारचा चेंडू पडल्यानंतर आत येणारा चेंडू होता, 1 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या आपण पाहिली तर षटक क्रमांक 2 बिनबाद 18. माझ्यासोबत समालोचन कक्षामध्ये आपण पाहिलं तर गुणलेखक म्हणून अत्यंत जबरदस्त कामगिरी मित्रांना आपण पाहतोय सबुद्ध साबळे, आणि क्रिकेटमध्ये आपण असद साबळे, तदनंतर सज्जाद साबळे त्यांचे वडील, अर्थातच सईद भाई साबळे यांना पाहिलं, इथं गुणलेख म्हणून आपण पाहतोय सौदला. हो, काय जबरदस्त चेंडू आहे मित्रांनो, आपण पाहिलं तर पंचमच्या दिशेने मात्र वळत आहेत, यस इट इज वाईट मिस्टर एक्स्टर्नने संघाची स्थिती आपण पाहिलं, 19 धावा फलकारते लागतात षटक क्रमांक 2, आणि बाबूकडे एक व्हरायटी गोलंदाज आहे, 6 चेंडू 6 प्रकारची टाकण्याची क्षमता असणारा असा गोलंदाज आहे. पाहूया पुढचा चेंडू कशा प्रकारचा आहे, राईट टॅप ऑर द विकेटचा मारा आहे. हो, इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न होता, जोरदार अपील मात्र केलं जाते, धावसंख्या लेग बाईच्या स्वरूपात वाढते, धावसंख्या आपण पाहिली तर 2020, प्रोग्रेस 9 सेकंड ओव्हर. आपण पाहिलं तर हे बाबूरचं पावरप्लेचं दुसरं षटक आहे, इथे पाहिलं तर 3 खेळाडूंना सर्कलच्या बाहेर अर्थात लॉंग ऑफ, तदनंतर आपण पाहिलं तर लॉंग ऑनच्या पट्ट्यात खेळाडू आहे, आणि अर्थात डीप काऊ कॉर्नरच्या पट्ट्यात खेळाडू, क्षेत्रक्षण सजवलं जाते, कारण आपण जर पाहिलं तर सलामीची जोडी आहे, आणि पुन्हा एकदा बाबू पुढचा चेंडू. हो, इथं मात्र अर्थात एक सुंदर फटका आहे, डीके मुझिमुल लांगोनच्या पट्ट्यात का क्षेत्रक्षण आहे, चांगलं क्षेत्रक्षण, चांगली फेक होते नॉन स्ट्राइक, मात्र बाबूला
इतने मात्र पण पाहिलं थोडा सा चेंडू गॅदर करताना थोडासा पुढे पडतोय, दोन धाव मित्र मिळत आहेत त्या अर्थात संघाला दोन धाव मिळतात इम्तियाजला, स्थिती पण पाहिली तर 22 धावा षटक क्रमांक 2 मित्रांनो, शब्बीरबाई अलवी चषक 2022 रणसंग्राम महासंग्राम आणि ऐतिहासिक वाघिवरे गावावरती गावात जर आपण पाहिलं तर काय जबरदस्त स्पर्धा आहे बाबू, राईट मोर द विकेट चमार आहे इथं, मात्र दिशाहीन चेंडू लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा चेंडू अर्थात पंचमच्या दिशेने वाटत या शेट्टीचं वाईट अभंतर धावेने स्थिती आपण पाहिली तर 23-23 धावा फलकावरती लागतात. पाऊ प्लेच हे दुसरं षटक आहे आणि ज्या प्रकारचं षटक बाबूचं आतापर्यंत स्वैर चेंडू दोन टाकले जात आहेत मात्र फटकेबाजी करू देत नाही आहे बाबू. राईट टॅप मोहर्द विकेट इम्तियाजसाठी उलटा स्वरूपाचा चेंडू इम्तियाजच्या बॅटमधून निघालेला डीप काव कोर्नरच्या डोक्यावरून चेंडू सीमा रेखा पार खणखणीत दणदणीत. प्रशांतची पाहतोय दोन्ही खेळाडूंकडून जबरदस्त कॉन्ट्रीब्युशन आहे अर्थात प्रशांत एक षटकार एका चौकारांच्या मदतीने खेळतो वैयक्तिक 12 या धावसंख्येवरती, इम्तियाज एक षटकार एक चौकाराच्या मदतीने 15 धावांवरती खेळतोय. काय जबरदस्त पार्टनरशिप आहे मित्रांनो, क्रिकेटमध्ये पार्टनरशिप अत्यंत महत्त्वाची आहे. पुन्हा एकदा बाबू राईट हॉर द विकेटचा मारा आहे इम्तियाजसाठी. बॅटची कड घेऊन चेंडू पाडल्या तर फाईन लेगच्या पट्ट्यात सुंदर झेल टिपला आहे, राहील चेंडूवरती येतोय, फलंदाज बाद होतोय, डीजे वाजतोय. धावांवरती संघाला अर्थात चांगली फलंदाजी आपण पाहिली, सलामीला ज्या प्रकारची पार्टनरशिप पॉवर प्लेच्या दोन षटकात मित्रांनो आपण पाहतोय, कारण जशी टाळी मित्रांनो एका हाताने वाजत नसते तसे क्रिकेटमध्ये पार्टनरशिप दोन खेळाडूंच्या दरम्यान अत्यंत महत्त्वाचे आहे. दोन खेळाडू जेव्हा चांगले खेळतात ना तेव्हा चांगली पार्टनरशिप होते, जशी दोन हाताने टाळी वाजवली जाते तशी पार्टनरशिप मात्र आपण पाहतोय सलामीच्या गाड्यासाठी. सुंदर पार्टनरशिप आहे 29 धावांची, बॅक टू द पॅवेलियन 15 धावांवरती एक षटकार एक चौकार आपण पाहिला, टाळ्यांचं देखील मानकरी ठरतोय कारण एक मोठी लढत आहे. कारण प्रतिस्पर्धी संघ आपण पाहिलं तर 2021-22 ज्या प्रकारची कामगिरी करतोय, गत आठवड्यात वालोपे रेल्वे स्टेशन मैदानावरती या संघाने अजिंक्यपद पटकावलं होतं आणि तो आत्मविश्वास ज्या प्रकारच्या संघामध्ये आपण पाहतोय आणि ज्या प्रकारचे खेळाडू ह्या संघात आजच्या मध्ये आपण पाहतो, बाबू आहे तदनंतर मुद्दतसर मुकादम एष्ट्यांच्या मागे, तदनंतर राहील ज्याने एक सुंदर झेल टिपला, ह्यांचं देखील या संघाच्या दरम्यान आगमन झालं कारण एक चांगली फलंदाजी चांगली गोलंदाजी म्हणजे इथे टार्गेट सेट करावं लागेल प्रथम फलंदाजी करताना मालदुली संघाला अर्थात 65-70 धावा. इथं मात्र नवीन फलंदाज मैदानात आपण पाहतो इम्रान गोलंदाजी सज्ज होतो. बाबू आपण पाहिलं त्या षटकात जखडून ठेवलंय, एक षटकार वगळला तर पुढचा चेंडू बाबूचा. इथं मात्र पुन्हा एकदा बॅट चिकट घेऊन चेंडू जातोय, पुन्हा एकदा शॉर्ट मिड विकेटच्या पट्ट्यात क्षेत्ररक्षक राज चेंडूवरती येतोय. धावसंख्या 1 वाढते आपण पाहिलं तर 3-0-30 लॉस ऑफ 1 विकेट. षटक देखील संपते, काय जबरदस्त सरासरी आहे आपण पाहिलं तर 15 सरासरीने आतापर्यंत 30 धावा कुठल्यात, अद्यापही 18 चेंडूंचा काही शिल्लक आहे म्हणजे असंच जर धावांचा ओघ अशी जर फलंदाजी राहिली तर 65-70 धावा आपल्या डोळ्यासमोर दिसत आहेत. परंतु क्रिकेट आहे आणि म्हटलं जातं मित्रांनो क्रिकेटमध्ये अनिश्चितेचा खेळ म्हणजे क्रिकेट, म्हणूनच म्हटलं जातं राजकारण सरडा आणि क्रिकेट कधी रंग बदलेल सांगू शकत नाही आहे. आपण पाहिलं तर 2 समाप्तीनंतर भक्कम बाजू आपण पाहतोय मालदीव संघाची, तिसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय सुयेश, एक मधुर संकेत डीजे मास्टर षटक क्रमांक 3 घेऊन. हे षटक आपण पाहिलं तर सुयेश कुट्ट्यातील पहिलं संघप्रपत्याचं तिसरं षटक आहे. दरम्यान पॉवर प्लेची दोन षटकं संपल्यानंतर क्षेत्ररक्षण देखील पांगवलं जात आहे कारण आपण सनिकेतला डीप विकेटच्या पट्ट्यात आपण पाहतोय, त्यानंतर आपण पाहिलं तर डीप लॉंगॉनच्या पट्ट्यात अर्थात मुझम्मिल डीके लॉंगॉपच्या पट्ट्यात आपण पाहतोय, बाबू लॉंगॉनच्या पट्ट्यात आपण पाहिलं तर अर्थातच शुभम कासेकरला. सुयेशचा आकुट टप्प्याचा हा वेगवान चेंडू होता, पंच गोट्या भोसले सांगतात की येस इट इज वाईट मिक्स्टर एक्स्ट्राच्या स्वरूपात, मात्र एक धाव वाढते स्थिती पण पाहिली तर 21 धावा फलकरते लागतात षटक क्रमांक 3. मित्रांनो वाघिवरे क्रिकेट क्लब आयोजित शब्बीरबाई अलवी चषक 2022 रणसंग्राम महासंग्राम ऐतिहासिक वाघिवरेच्या आपण क्रीडानगरीमध्ये आपण पाहतो, जे स्वप्न होतं ना मित्रांनो शब्बीरबाई अलवींचं ते मात्र साक्षात पूर्ण करण्याचं काम कोण करत असेल तर वाघिवरे क्रिकेट क्लब, अप्रतिम कामगिरी आहे. सुयेशचा पुढचा चेंडू आहे
हा कुठपर्यंत चेंडू पुल करण्याचा प्रयत्न होता बॅट चिकट घेऊन मुदतसर मुकादम चेंडू होते तो डॉट चेंडूने सांगता मात्र होते षटक क्रमांक 3 धावसंख्या म्हणून पाहिली तर एक गडी बाद 31 लॉस ऑफ वन विकेट प्रोग्रेस नाऊ थर्ड ओव्हर 5 षटकांची लढत आहे वेगवान गोलंदाज सुयश आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहे इथे आपण पाहिलं तर थर्डमॅनच्या पट्ट्यात हरी चांदिवडे पॉईंटच्या पट्ट्यात दीपक कासेकर क्षेत्ररक्षण सजवलं जाते पुन्हा एकदा सुयश राट्या फोर्थ विकेटचा मारा आहे इम्रानसाठी ओहो अचानक उसळी घेणारा चेंडू होता इथं आपण पाहिलं तर पंच विक्रम रूपू गोट्या भोसले पंचांचा निर्णय इथे आपण पाहिलं तर अर्थातच दोन चेंडू फ्रीडचा देखील मालणार असणार आहे कारण पहिले चेंडू होते एक सुयशचा आपण बाउन्सर येताना देखील पाहिलं होता आणि इंटरनॅशनल नियमांच्या अनुसारच एक अलाउड चेंडू असतो तो अर्थातच 6 चेंडूमध्ये इथे मात्र दोन चेंडू धावसंख्या 1-38 स्थिती आपण पाहिली तर 32 धावा फ्रीडचा चेंडू आहे आणि इम्रान लेग सुवर्ण संधी आहे पुन्हा एकदा सुयश राईट टॅप ओव्हर द विकेटचा मारा करतो फ्रीडचा चेंडू कशा प्रकारचा टाकतोय इथे मात्र क्लीन बॉल यू मिस हा हिट मात्र जीवदान मिळते कारण हा नो चेंडू आहे कारण क्रिकेटमध्ये आपण पाहिलं मित्रांनो नो चेंडू होते जेव्हा जेव्हा फलंदाज बाद होतो त्याला एक पुनर्जीवन ज्याला म्हणतात अशा प्रकारचं जीवदान मात्र मिळते ते इम्रानला डॉट चेंडू मात्र जातोय धावसंख्या आपण पाहिली तर 32 धावा षटक क्रमांक 3 सुयशने आपण पाहिलं तर एक ज्या प्रकारची गोलंदाजी सुयशचे पाटा विकेट आहे आणि चेंडू पडल्यानंतर उसळी घेण्याने चेंडू आपण पाहतोय दर्जेदार कमबॅक आहे इथे मात्र सुयशचा पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होते राईट टॅप फॉर द विकेटचा मारा इम्रान पंचानं क्रॉस केलाय पुल करण्याचा प्रयत्न होता काही पे निगा आहे काही पे निशाणा चेंडू मात्र सीमा रेखा पार षटकार अप्रतिम षटकार आहे हा अकूट टप्प्यात चेंडू होता पुल करण्याचा प्रयत्न होता मिडविकेटच्या पट्ट्यात बॅट चिकट घेऊन चेंडू आपण पाहिलं तर डीप मिड ऑफच्या डोक्यावरून सीमारेखे बाहेर षटकार आणि या षटकात आपण थोडंसं स्ट्रगल करताना आपण पाहिलं होतं प्रेशर मात्र रिलीज केलं जाते कारण ज्या प्रकारचा फटका म्हणजे आपण मिसटाईम फटका म्हटला तरी चेंडू 6 धावांसाठी सीमारेखा पार आणि क्रिकेटमध्ये धावा कशा आहे ते त्याला महत्त्व नाही धावा येणं गरजेचं आहे षटकाराने स्थिती आपण पाहिली 38 धावा फलकारती लागतात पाहिलं तर हे तिसरं षटक आहे आणि एक चांगली धावसंख्या म्हणावी लागली इम्रान एक आक्रमक फलंदाज आहे त्याचं उदाहरण आपण पाहिलं कारण बॅटची कट घेऊन देखू चेंडू मिस टाईम फटका असून देखील चेंडू जातोय सीमारेखा बाहेर 3 चेंडूंचा काही शिल्लक आहे पुन्हा एकदा सुयशचा पुढचा चेंडू राईट टॉप ऑफ द विकेटचा मारा इथं पुन्हा एकदा त्याच प्रकारचा फटका इथे मात्र शुभम कासेकर आणि झेल अत्यंत जवळचं नातं आहे विकेट गिरता भेट देण्यासाठी अर्थातच एकापेक्षा एक दिग्गज मान्यवर आणि आपण जर पाहिलं तरी स्पर्धा GTC आताच ग्लोबल टेनिस क्रिकेट मुंबई यांच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण केले जात आहे आणि आमच्या या मंडळाचे जे काही मित्र आहेत ज्यांना प्रत्यक्ष या स्पर्धेमध्ये यायला मिळालं नाही आहे तरी पण या यूट्यूबच्या माध्यमातून या सामन्यांचा आनंद देखील घेतात कारण शुक्रवार आहे आणि आपण पाहिलं तर जे आमचे गावचे सुपुत्र परदेशामध्ये अर्थातच नोकरीनिमित्त राहतात सर्वांसाठी सुट्टीचा दिवस आहे आणि यूट्यूबच्या माध्यमातून या सामन्यांचा आनंद घेतला जातोय सुयशचा पुढचा चेंडू आहे अकोट टप्प्यात चेंडू पुल करण्याचा प्रयत्न होता प्रशांतचा फटका मात्र फक्त स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये चांगले प्रयत्न होते धावसंख्या 1 निवडते 39 धावा फलकारती लागतात षटक क्रमांक 3 आहे कारण आपण पाहिलं तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 15 सरासरीने तब्बल 30 धावा फलकारती लागले होते तदनंतर सुयशने आतापर्यंत या षटकात 9 धावा देताना एका फलंदाजाला बाद केले चांगलं षटक म्हणावं लागेल कारण हाईक स्कोरिंग सामने ह्या मैदानात होताना आपण पाहतोय सुयश त्याच प्रकारचा मारा लाईट टॅम्प ओव्हर द विकेटचा असणार आहे इथं मात्र बॅट चिकट घेऊन विकेट किपरचा सहारा अप्रतिम फलंदाज बाद बॅक टू बॅक आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी इट इज आउट यस सिकंदच्या माध्यमातून तन्वीर झुंबरकर
त्यानंतर कासिम बेबल आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्वात आमची जास्त कोण केअर करत असेल तर काळजी करत असेल तर सर्वांचा लाडका वसीम साबळे याने गेले 2 दिवसात ज्या प्रकारची कामगिरी आपण पाहतो मित्रांनो खरोखरच अप्रतिम कामगिरी आहे आणि पुन्हा एकदा हॉटेल मॅक्सिकन आणि सर्व ज्यांची मी नावं घेते सर्वांचा हार्दिक आभार आहे. दर्जेदार भोजन दर्जेदार नाश्ता मित्रांनो आपण पाहतोय 2 दिवसामध्ये. हो इथं मग आपण पाहिलं तर जबरदस्त चेंडू होता मित्रांनो आपण पाहिलं तर पंचांच्या दिशेने वाटतात यस इट इज व्हाईट पंच आदन दळवी प्रमुख पंच स्क्वेअर लेग पंच या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर अर्थातच कोट्या भोसले कामगिरी पाहतायत. आणि माझ्यासोबत कालच्या सत्रापासून येणाऱ्या 5 दिवसांमध्ये हिंदी मराठीचा एक बुलंद आवाज सिद्दीक मेमन देखील जोडले जाते. तदनंतर आजच्या सत्रामध्ये गुणलेखक आपण पाहिलं तर सौद साबळे ज्यांच्या आरशामध्ये बघून मी आपल्यापर्यंत समालोचन करतो मित्रांनो. तदनंतर साऊंड सिस्टम पण पाहिली तर जामसुतकर यांचं देखील तुकार होतो थोडा आहे. बाबू राईट टॅप मोहर द विकेटचा मारा असणाऱ्या प्रशांतसाठी ओहो गती परिवर्तन चेंज ऑफ द पेस पॉईंटच्या पट्ट्यात दीपक कासेकर पण फार मोठी चुकी होती आहे कव्हर केले जात आहे अर्थात शुभम कासेकर. ओहो अत्यंत खराब क्षेत्रक्षण आहे मित्रांनो कारण आपण पाहिलं ना तर अर्थातच इथे मात्र फलंदाज बाद आहे. आणि इथे आपण पाहिलं तर दीपकच्या दिशेने चेंडू गेल्यानंतर फेक केली होती कव्हरिंगला कोणी नसल्यामुळे एक धाव. तदनंतर शुभम देखील डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता आणि तिसरी धाव घेताना मात्र इथे फलंदाजाला परतावं लागतंय. बॅक टू द पॅव्हिलियन येणारा फलंदाज आपण पाहिलं तर जाहीद नवीन फलंदाज मैदानात अर्थातच इकबाल हा देखील एक आक्रमक फलंदाज आहे एक अष्टपैलू खेळाडू म्हणून इकबालकडे पाहिलं जातं. आणि मालदुली संघात जर आपण पाहिलं तर खोलवर फलंदाजी आहे इकबालला आपण 7व्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी येताना आपण पाहतोय. प्रशांत सलामीचा 6व्या क्रमांकावर फलंदाजी करतो आणि जो प्रशांत सलामीचा फलंदाज आहे मित्रांनो अद्यापही तळ ठोकून मैदानात आहे. बाबू अत्यंत सुंदर गोलंदाजी 42 म्हणजे 42 धावा फलकावरती लागते षटक क्रमांक 14 स्ट्रायकवर असणारा इकबाल. आणि क्षेत्रक्षण जर आपण पाहिलं तर अर्थातच एक आक्रमक क्षेत्रक्षण आहे इथे मात्र बाबू गोलंदाजी मात्र सज्ज होते. राईट टॅप मोहर द विकेट पुढचा चेंडू इकबालसाठी. ओहो आपण पाहिल्यानंतर मी मघाशी सांगितलं होतं बाबू सुर्वे ह्याला फिरकीचा जादूगार का म्हटलं जातं हे मात्र सिद्ध करून दाखवते कारण हा मात्र स्वैर चेंडू कारण 6 प्रकारचे वेगवेगळे चेंडू टाकण्याची क्षमता असणारा रत्नागिरी जिल्ह्यातील एकमेव गोलंदाज. मित्रांनो खेळी ते झालेल्या सलग 2 स्पर्धेत राज्यस्तरीय स्पर्धेत 2 निर्धाव षटकं देखील टाकली होती तोच बाबू गोलंदाजी मार्गावर सज्ज होतो आहे. इथे मात्र गती परिवर्तन आहे आणि ज्या ज्या गोलंदाजाने ह्या मर्यादित षटकांच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर प्रत्येक चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न असतो आणि हा जो चेंडू आहे ना गती परिवर्तन हा गोलंदाजाला न्याय मिळून देणारा चेंडू होता. त्यापैकी एक दर्जेदार चेंडू आपण पाहतो निर्धार चेंडू आपण पाहतो बाबूचा धावसंख्या स्थिर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. बाबू त्याच प्रकारचा मारा स्ट्राईकवर आहे इकबाल. हो पुन्हा एकदा गती परिवर्तन चेंज ऑफ द पेस आणि काय जखडून ठेवलं आहे आपण जर पाहिलं तर आता शेवटचे 2 चेंडूचा आपण विचार केला तर हो इथं मात्र पंचांच्या दिशेने वाटत येस इट इज व्हाईट 44 44 धावा फलकावरती लागतात. इथे मात्र अव्वांतर धावा बाबूच्या षटकात येताना आपण पाहिलं पहिलं षटक 13 धावांचं होतं इथे आतापर्यंत 2 स्वैर चेंडू टाकलेत 43 धावा आहेत. पुन्हा एकदा ऑफस्टमच्या बाहेरून जाणारा चेंडू अत्यंत खराब गोलंदाजी म्हणावी लागेल कारण आतापर्यंत या षटकात आतापर्यंत 3 स्वैर चेंडू टाकलेत धावसंख्या होते 45 धावा षटक क्रमांक 4 पुन्हा एकदा बाबू गोलंदाजी मार्गावर सज्ज होते. राईट टॅप ओव्हर द विकेटचा मारा आणि अर्थात आपण पाहिलं तर हा नो चेंडू घोषित केला पंच आदन दळवी कारण ह्या चेंडूवरती नक्कीच फ्री हिट देखील असणार आहे कारण ज्या बाबूला एक भरोशाचा गोलंदाज म्हणून संघात पाहिलं जातं तिथे मात्र बाबूची अत्यंत खराब गोलंदाजी बॅक टू बॅक 2 स्वैर चेंडू म्हणजेच आपण वाईट चेंडू तर पाहिले त्यानंतर हा जो चेंडू आपण पाहतो मित्रांनो अर्थात नोचा चेंडू ह्याच्यावरती फ्री हिट देखील असणार आहे कारण क्रिकेटमध्ये जेव्हा जेव्हा नो चेंडू पडतो तेव्हा एक अर्थातच फ्री हिट असते 46 46 धावा फलकात लागते षटक क्रमांक 4 मित्रांनो आपण पाहतोय. वाघिवरे क्रिकेट क्लब आयोजित भव्य शब्बीरभाई अलवी चषक 2022चा रणसंग्राम महासंग्राम 46 धावा फलकावरती लागतात अर्थातच ज्या प्रकारचे फलंदाजी सलामीचा इम्तियाज आणि प्रशांत अद्यापही आपण पाहतो नॉन स्ट्राइकवर आहे. बाबूला इथं मात्र कमबॅक करावं लागेल कारण मोठ्या पटलावरचा मोठा खेळाडू आहे. राईट टॅप ओव्हर द विकेटचा मार आहे
इथं मात्र मिस टाइम फटका आहे. लॉन्गॉनच्या पट्ट्यात चेंडू आहे. शुभम कासेकर फ्रीडचा चेंडू असणार आहे. अर्थात धाव संख्या एक ने म्हणते 47. 47 धावा षटक क्रमांक 4. आणि ज्या प्रकारची सुरुवात मित्रांनो आपण मालदुली संघाकडून पाहिली होती 2 षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल 30 धावा फलकावरती लागल्या होत्या. एक गडी बाद 30. त्यानंतर मात्र जर आपण पाहिलं तर तिसरं षटक हाताळण्यासाठी आलेला अर्थातच सुयशने 2 सुयश मिळून देताना जखडून ठेवलं होतं. 9 धावांचं षटक होतं. हो पुन्हा आता मी मगाचीच म्हणत होतो की बाबूकडे एक व्हरायटी गोलंदाज आहे. त्याकडे चेंज ऑफ द पेस आहे. त्याकडे ब्रह्मास्त्र म्हणजे यॉर्कर आहे. त्याकडे आपण पाहिलं तर वाईड यॉर्कर आहे. त्यानंतर वेगवान चेंडू देखील आहे. म्हणजेच व्हरायटी गोलंदाज आहे. हा न करणारा चेंडू होता. यष्टी रक्षकाचा वेध घेताना निर्धाव चेंडू मात्र जातोय. पुन्हा एकदा बाबू 14 षटक आहे. राईट ऑफ द विकेटचा मारा स्ट्राईकवर आहे. सलामीचा फलंदाज प्रशांत. हो अप्रतिम असा चेंडू होता. जोरदार अपील मात्र केलं जात आहे. आणि इथं मात्र फलंदाज बाद. प्रशांतला देखील परतावं लागतं कारण सलामीचा फलंदाज होता. एका बाजूने एक सेन्सिबल क्रिकेट आपण पाहतो प्रशांत कारण एक षटकार एक चौकाराच्या मदतीने 13 धावांचं महत्वपूर्ण योगदान. 4 षटक मात्र संपत आहेत. 4 षटकांच्या समाप्ती एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आपण पाहिलं तर धाव संख्या 47 धावा म्हणजेच ज्या प्रकारची सुरुवात आपण पाहिली होती अर्थात मालदुल्ली संघाची त्याला मात्र कुठेतरी लगाम लावण्याचं काम केलंय. आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर तिसरं षटक होतं सुयशचं. ज्या षटकात 2 फलंदाजाला बाद करताना धाव संख्येला लगाम मात्र लावला होता. आणि मित्रांनो या स्पर्धेत सर्वात महत्त्वाचे नियम आहेत. अंपायरच्या परवानगीशिवाय जो खेळाडू मैदानात जाईल त्याला 2 धावांची पेनल्टी. किट अत्यंत महत्त्वाचं आहे. किट जर नसेल तरी देखील 2 धावांची पेनल्टी. गार्ड मैदानात जाताना बदलताना कोण खेळाडू दिसला तर 2 धावांची पेनल्टी. मैदानात धूम्रपान अर्थात गुटखा तंबाखू सारखं सेवन करणारा कोणता फलंदाज दिसला गोलंदाज दिसला तर 2 धावांची पेनल्टी. तदनंतर आक्षेप कुठल्या खेळाडूवर घातला आणि तो जर त्या संघातील नसेल तर तब्बल 5 धावांची पेनल्टी आहे. 85 वाद देखील 2 धावांची पेनल्टी असणार आहे. इथं मात्र बाबूचा एक दर्जेदार चेंडू आपण पाहतोय. पुन्हा एकदा चक्कवणारा चेंडू होता. यष्टी रक्षकाला देखील बीट केले. इथे मात्र 4 षटकं संपत आहेत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहिली तर 12 सरासरीने तब्बल 48 धावा फलकावरती लागतात. अद्यापही शेवटच्या षटकाचं काही शिल्लक आहे. बटन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. मुंबई यांच्या माध्यमातून संकेत गुरव प्रवीण शिंदे कृणाल इंदब जी ऑफिशियल टीम आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून अत्यंत दर्जेदार असं लाईव्ह प्रेक्षेपण आपण पाहतोय. धन्यवाद पुन्हा एकदा GTC यांचं देखील हार्दिक आभार आहे. DK मुज्जमिल DK गोलंदाजी मार्कवर सज्ज होतं. शेवटचं आणि अंतिम षटक आहे. आणि DK मुज्जमिलच्या बाबतीत मित्रांनो सांगायचं झालं तर मागील आठवड्यात वालुपी इथे झालेल्या स्पर्धेमधील मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला होता. आणि अर्थातच एखादा खेळाडू मोठ्या बक्षिसाचा मानकरी ठरतो त्याचा आत्मविश्वास ज्या प्रकारचा वाढला आहे अप्रतिम सुरुवात आहे DK ची. इथं मात्र सुंदर फटका स्टँड अँड डिलिव्हर चेंडू जातोय. या सिटीज लॉंगॉन चेडक अप्रतिम षटकार आहे. कमांड डिझाईन ह्या षटकाराने संघाची स्थिती आपण पाहिली तर 54 धावा फलकावरती लागत आहेत. एक आपण पाहिलं तर रडारमधला चेंडू होता. हा पोलीस रूपाचा चेंडू होता. डीप लॉंगॉनच्या डोक्यावरून अप्रतिम फटका आपण पाहतोय. आता नवीन फलंदाज स्ट्राईकवर आहे जावेद. जावेदच्या बॅटमधून ज्या प्रकारचं आक्रमण पाहतोय अशा षटकार चौकारांची नितांत गरज आहे. 54 धावा फलकावरती लागतात. DK चा पुढचा चेंडू आहे. पुन्हा एकदा सुंदर बॅकफुट पंच ज्याला म्हणतात अशा प्रकारचा फटका लॉंगॉनच्या पट्ट्यात. बाबू सुर्वे थोडासा नैसर्गिक अडथळा. आणि बाबू एक चांगला क्षेत्रक्षक आहे. मित्रांनो बाबूला क्रिकेटमध्ये आपण नुकतं गोलंदाज फलंदाज नव्हे तर बाबूला क्षेत्रक्षक म्हणून कित्येक स्पर्धेत गौरवताना मी पाहिलंय. म्हणजे एक परफेक्ट ऑलराऊंडर खेळाडू काय असतो हे बाबूने सिद्ध करून दाखवले. म्हणूनच त्याला रत्नागिरी जिल्ह्यातील एक अष्टपैलू एक चांगला खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. DK राईट टाइम मोर द विकेटचा मारा इकबालसाठी. हो अत्यंत दर्जेदार चेंडू आहे. आणि आपण पाहिलं तर DK ने पहिल्या चेंडूवरती डॉट चेंडू नंतर 6 नंतर 1 पुन्हा एकदा कमबॅक. आणि इथे आपण पाहिलं तर DK ने षटकार बसल्यानंतर उर्वरित 2 चेंडूवरती ज्या प्रकारचं कमबॅक केलंय जखडून ठेवलंय. अर्थात धावसंख्या आपण पाहिली तर शेवटचं आणि अंतिम षटक आहे.
55 55 धावा फलकावरती लागते. डी के गोलंदाजी मार्कवर सज्जोतेर अटॅप मोहर विकेटचा मारा इकबालसाठी. इथं मात्र पुन्हा एकदा चेंज ऑफ द पेस गती परिवर्तन तर चेंडू होता. क्षेत्ररक्षक अर्थात मुदत सर आपण पाहिलं तर चेंडू होती येण्याचा प्रयत्न होता सुंदर आणि बिटवीन द विकेट धावसंख्या दोनने वाढते स्थिती आपण पाहिलं 57 धावा फलकावरती लागत आहेत. षटक क्रमांक हे पाचवडी अंतिम षटक आहे मित्रांनो. शेवटचं चेंडूचं काही शिल्लक आहे. धावसंख्या आपण पाहिली तर अर्थात 57 धावा फलकावरती लागत आहेत. षटक क्रमांक अर्थात पाचवा आहे. डी के मुझंबीर कोट्यातील पहिलं षटक आहे आणि ज्या प्रकारची सुरुवात मात्र केली होती अर्थातच मालदुली संघाने तदनंतर उर्वरित तीन षटकांमध्ये लगाम लावण्याचं काम कोणी केलं असेल तर अर्थात सुयश तिसरं षटक अत्यंत प्रभावी होतं. तदनंतर डी के देखील चांगली गोलंदाजी आहे. हो इथं मात्र डॉट चेंडूटी सांगतो मात्र फलंदाज बाद बॅट का बाहेरी किनारा विकेट किपर का सहारा अशा प्रकारे आपण पाहिलं तर पाच षटकं मात्र संपतात. पाच षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहिली तर अर्थातच 57 धावा फलकावरती लागत आहेत म्हणजे 58 धावांचं उद्दिष्ट आहे. गोलंदाजीचं पृथक्करण मित्रांनो आपण पाहिलं तर राजने पहिलं षटक टाकलं होतं आणि ह्या सामन्यातील सर्वात महागडं षटक होतं राजचं. कारण पावरप्लेच्या पहिल्या षटकात राजने तब्बल 17 धावा दिल्या होत्या. आक्रमण केलं गेलं होतं दोन्ही बाजूने म्हणजे प्रशांत आणि इम्तियाज दोघांनी म्हणून त्याच्यावरती आक्रमण करताना तब्बल 17 धावा कुठल्या होत्या. दुसरं षटक आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्कवर बाबू सुर्वे ह्या षटकात देखील बाबूला एक षटकार येताना आपण पाहिलं. थोडे सुवैर चेंडू पण पाहिले. 13 धावांचं षटक होतं म्हणजे ज्या प्रकारची सुरुवात मालदूनने केली होती चांगलं मोमेंटम मिळालं होतं. कारण ज्या प्रकारची सुरुवात केली होती असं वाटलं होतं की 75-80 धावा धावपलकावरती लागतील. तदनंतर तिसरं षटक मित्रांनो पॉवरप्लेचं दोन षटकं संपल्यानंतर सुयश ज्या प्रकारे गोलंदाजीसाठी आला तदनंतर दोन फलंदाजांना म्हणजे सेट बॅट्समनला त्याने बाद केलं आणि केवळ 9 धावांचं षटक टाकताना एक कमबॅक केलं होतं आपल्या संघासाठी. तदनंतर पुन्हा एकदा चौथं षटक आपण पाहिलं तर 9 धावांचं म्हणजे दोन षटकं संपल्यानंतर अनुक्रमे 9-9 धावांची षटकं आपण येताना पाहिली बाबू डीके आणि सुयेची. अशा प्रकारे एकूण लेखाजोखा आपण पाहिला तर 58 धावांचं टार्गेट मात्र सेट केलं आहे आणि तीच चेंडू आणि 58 धावा आणि काय घडतंय काय बिघडतंय जर आपण पाहिलं तर अर्थात वाघिवरी क्रिकेट क्लब आयोजित शब्बीरबाई अल्वी चषक 2022 एक मोठी स्पर्धा आहे. 2022 मित्रांनो लाख मुलाची स्पर्धा भरवण्याचा पहिला मान कोंडा गेला असेल तर अर्थात शब्बीरबाई अल्वी चषक 2022 आणि येणाऱ्या तीच चेंडूमध्ये 58 धावांची गरज आहे आणि येणाऱ्या तीच चेंडूत काय घडतंय काय बिघडतंय पहिला पडाव आपण पाहिला आणि दुसऱ्या पडावामध्ये कोण ठरतोय हिरो कोण ठरतोय झिरो आणि अर्थात कोणता संघ पुढील फेरीमध्ये दाखल होतोय हे सगळं सांगण्यासाठी पुन्हा एकदा मी जातो आहे ओर टू सिद्दीक मेमन. धन्यवाद. वेलकम बॅक सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. 2022 खास करून मोठी स्पर्धा तुम्ही बघताय. दुसऱ्या पडावकडे देखील देणार आहोत. प्रथम बॅटिंग M2 चॅम्पियनने केली आणि M2 चॅम्पियन मालदुलीनं बॅटिंग करत असताना एकूण धाबा 57 धाबा जमवल्या आहेत. 58 धाबांचं आव्हान बापक आव्हान या मॅचमध्ये सेट केलं आहे. त्या दृष्टिकोनात ती चेंडू 58 धावा या मैदानामध्ये बनताना देखील बघितलेले आहेत नाही बनताना देखील बघितलेले आहेत. काय घडणार आहे मैदानामध्ये ते बघावं लागणार आहे. सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. 2022 खास करून मानाची प्रतिमेची आणि लाख मुलाची अभिमान आणि सुभिमान बाळगणारी स्पर्धा तुम्ही बघताय आणि खास करून सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवा विनंती असेल. सलामीवीर मैदानामध्ये जायला पाहिजेत. ती चेंडू 58 धावा या मॅचमध्ये. वेलकम बैक एक बार फिर सभी दर्शकों का और खिलाड़ी का इस टूर्नामेंट के अंदर तहे दिल के साथ स्वागत है. मैदान के अंदर जाने बने आप देख रहे हैं खास करके बहुत अच्छा टूर्नामेंट चल रहा है. कोकेन के अंदर और वाघिवरी के अंदर ये टूर्नामेंट सबसे अच्छा टूर्नामेंट चल रहा है. वाघिवरी क्रिकेट क्लब प्रेजेंटेड बाय शब्बीर भाई अल्वी चषक 2022 की कहानी आपको सुना रहे. इस मैच के अंदर जीतने के लिए 58 रनों की जरूरत है. प्रारंभिक बल्लेबाज मुजम्मिल डीके और हरी चांदीबड़े मैदान के अंदर जा रहे हैं.
त्याचबद्दलीनं विनंती असेल, खास करून शकीलभाई पेवेकर साहेबांना विनंती आहे. आपण दीपकजी सकपाल साहेब या ठिकाणी जोडलेले आहेत, त्यांचं यतोचे सन्मान या मंचवरती या ठिकाणी केलं जाणार आहे. बाकी उरेचे स्पर्धा आणि येणारे अतिथी, आमच्यासाठी अतिथी देवबाबा आलेले अतिथी, त्यांचं पण सन्मान या ठिकाणी करत आहोत. सचिन जुळले साहेबांना विनंती असेल, आपण देखील मंचावरती या. खास करून आपण सकपाल साहेबांचा सन्मान बघितलं, त्याच्यानंतर सचिन जुळले साहेब यांना विनंती असेल, आपण वरती आपलं सन्मान या ठिकाणी रफिकबाई जोबरकर साहेब यांच्या शुभ हस्ते केलं जाणार आहे. रफिकबाई जोबरकर साहेबांच्या शुभ हस्ते सन्मान सचिन जुळले साहेबांचा या ठिकाणी होतोय. खास करून अनेक मान्यवर या ठिकाणी जोडले जात आहेत आणि सचिन जुळले साहेब या ठिकाणी आजच्या कार्यक्रमामध्ये जोडले गेले आहेत, त्यांचं यतुच सन्मान या मंचावरती केलं जात आहे. वेलकम बैक सभी दर्शकों का और खिलाड़ियों का इस टूर्नामेंट के अंदर तहे दिल के साथ स्वागत है. मैदान के अंदर 58 का पीछा करने के लिए प्रारंभिक बल्लेबाज आप देख रहे हैं, बैट्समैन मुजम्मिल और हरित सांदीवड़े आप देख रहे हैं. राइट हैंड लेफ्ट हैंड का कॉम्बिनेशन रहेगा. जाबिद जो कि प्रारंभिक गेंदबाज है, पहली गेंद आउट ऑफ के बाद पहली गेंद पर स्टार्ट बहुत अच्छा होता, बट तालियों की गड़गड़ाहट में सुन रहा हूं तालियों की आवाज आते हुए मुजम्मिल डीके जिस खेल के लिए जाने जाते हैं. पहली गेंद पर एक स्ट्रक पर बाउंड्री लाइन पर जावेद का स्वागत किया. जावेद ने कहा क्या मेरा स्वागत नहीं होगा, पहली गेंद पर स्वागत करते हुए एक स्टक पर बाउंड्री लाइन पर चौका लगाते हुए. मुजम्मिल डीके इस साल के अंदर बहुत फॉर्म के अंदर खिलाड़ी, बहुत अच्छे खिलाड़ी है, इनके बल्ले से रन अच्छे बनते हैं. एक खिलाड़ी क्लासिकल है और आज के दिन पर खास करके अगर देखा जाए तो साई 11 भोईवाड़ा गोलकोट के लिए खेल रहे हैं. पेंटिंग देखे एक खिलाड़ी, एक बार फिर फ्लाइंग स्लिप पॉइंट कैबर पर खिलाड़ी, मिड ऑफ पर खिलाड़ी है. राइट आर्म ओवर द विकेट, फिर से एक बार बैकवुड पर चले गए, बहुत अच्छे तरीके से डीप बैकवुड पॉइंट पर खेलते हुए खिलाड़ी पीछा कर रहे हैं. गेंद बॉर्डर की तरफ जाते हुए गेंद बॉर्डर के बाहर जाएगी मालिक है. दूसरी गेंद पर दूसरा चौका, तालियों का बाज लगातार गए. बैक टू बैक दो गेंदों में दो चौके लगाए गए. खराब गेंद है, खराब गेंद पर एक बार फिर देखिए सही नसीहत मुजम्मिल डीके देते हुए. पावर प्ले का ओवर चल रहा है, दो खिलाड़ी एक बार फिर 30 गज दायरे के बाहर गए, इसका भरपूर फायदा उठा रहे हैं. मुजम्मिल ने स्टार्ट बहुत लाजवाब देते हुए मैदान के अंदर, इसीलिए कहा जाता है एक बार फिर देखिए आगाज अच्छा होना चाहिए तो अंजाम अच्छा होने वाला है. नदी को बहने के लिए झरने की जरूरत है, मैच को जीतने के लिए अच्छे स्टार्ट की जरूरत है. और मुजम्मिल डीके क्या कर रहे हैं, अच्छा स्टार्ट दे रहे हैं. गेंदबाज के खिलाफ हल्ला बोल दिया गया, पहला ओवर पावर प्ले का गए उसके अंदर हल्ला बोलते हुए मुजम्मिल डीके का इंजन बहुत ज्यादा गर्म है. दो गेंदों में दो चौके लगाए हैं. फील्डिंग अब जाकर तब्दील में लाते हुए जो मिड विकेट पर खिलाड़ी थे वो डायर के अंदर और एक्स्ट्रा कवर बाउंड्री लाइन पर एक खिलाड़ी है, लॉन्ग वन पर एक खिलाड़ी है, बाकी सभी खिलाड़ी डायर के अंदर. दो गेंदों में दो चौबे मुजम्मिल डीके ने लगाए हैं, स्टार्ट लाजवाब होता हुआ. राइट आर्म ओवर द विकेट, गेंदबाज तैयार कम बॉक्स एंड की तरफ से. थोड़े से रिदम में चुके अंपायर हमारी तरफ जुड़ रहे हैं, डेड बॉल का सिग्नल आएगा. रन संख्या को मिलाकर अब तक दो गेंदों का खेल समाप्त है. दो गेंदों में स्टार्ट में 8 रन बने हैं, जीतने के लिए 58 बनाने, 8 रन आपने दो गेंदों में बनाए हैं, अच्छा स्टार्ट होता हुआ. राइट ओवर द विकेट, गेंदबाज तैयार फुल टॉस एक बार खराब गेंदबाजी मैदान के अंदर, खराब गेंदबाजी मैदान के अंदर, बिल्कुल खराब गेंदबाजी है. लाइन बिल्कुल सही नहीं है, पहली दो गेंदों पर टप्पा पीछे था, ये गेंद आगे करने की कोशिश की और सीधी जाकर बीमर गेंद किए गए, तो अंपायर ने नो बॉल का सिग्नल दिया गया. आने वाली गेंद फ्रीड की भी रहने वाली है. रन संख्या कुल मिलाकर अब तक 13 रनों पर आप देख रहे हैं. जावेद बहुत महंगा ओवर कर रहे हैं. राइट आर्म ओवर द विकेट, फ्रीड वाली गेंद है, टप्पा खाने के बाद थोड़ी सी उछाल लेते हुए गेंद बल्लेबाज समझ नहीं पाए, परख नहीं पाए और अधिक उछाल ज्यादा उछालते गेंद टप्पा खाने के बाद विकेट कीपर के दस्तान में कोई रन दे कोई नुकसान नहीं है. फ्रीड वाली गेंद बिंदी जाते हुए रन संख्या कुल मिलाकर अब तक 13 रन. गेंदों की बात की जाए तो कुल मिलाकर अब तक 3 गेंदे उभे हैं. जावेद बहुत महंगा ओवर कर रहे हैं, 13 रन अब तक खर्च कर चुके हैं, 58 का पीछा करना है. राइट आर्म ओवर द विकेट, गेंदबाज तैयार सुंदर है. मैग्निफिसेंट शॉट के दिव्य
क्या कमाल का स्ट्रोक आता है, मैग्निफिसेंट स्ट्रोक मैदान के अंदर। आप रिप्ले के अंदर देख सकते हो, टप्पा खाने के बाद थोड़ी से उछाल लेने वाली गेंद स्क्वेयरली की तरफ, पुल का स्ट्रोक, लाजवाब पुल, पावरफुल दमदार स्ट्रोक मुजम्मिल डीके के बल्ले से। पहले ओवर में गेंदबाज का बैंड बाजा बजा के इनका बल्ला एक बार फिर देखिए लाजवाब बन रहा है। पहले ओवर की चार गेंदों में 19 रनों का स्टार्ट, 19 नो लॉस्ट फर्स्ट ओवर प्रोग्रेस। राइट अप ओवर द विकेट, गेंदबाज तैयार, सुंदर है एक बार फिर जावेद के खिलाफ पांच गेंदों में इन्होंने 25 रनों का स्टार्ट दिया है। इससे अच्छा स्टार्ट नहीं हो सकता। मुजम्मिल का इंजन बहुत ज्यादा गर्म है मैदान के अंदर। एक बार फिर देखिए शेर एक बार फिर फायर है, कमाल कमाल के बल्लेबाजी है। लगातार दो छक्के लगाए हैं, पहले दो चौबे लगाए हैं, यानी इन्होंने स्टार्ट जो दिया है वो लाजवाब स्टार्ट है। तीन चौबे और दो छक्के लगाने पर खिलाड़ी रन संख्या कुल मिलाकर 25। जावेद का स्वागत होता है इस ओवर के आखिरी गेंद लेकर। जावेद तैयार, राइट अप ओवर द विकेट, सुंदर है एक बार फिर देखे शॉट अच्छा नहीं है, खिलाड़ी वहां पर है शॉट कवर पर, कैच टप्पा। पहले अगर बात की जाए तो 25 रन मुजम्मिल डीके ने पांच गेंदों में बनाए थे, आखिरी गेंद पर मौका था और शायद मुख्तार पठान खुद कैप्टन है, इन्होंने फॉर्मूला बुला गया, पकड़ो कैच जीतो मैच, कैचेस विन द मैचेस, कैच नहीं पकड़ोगे तो मैच भी नहीं बनने वाला है, ये फॉर्मूला बोलते हुए पहले ओवर के अंदर मुजम्मिल डीके को एक बार फिर मौका मिला। 26 रन पहले ओवर के अंदर आए, 58 का पीछा करना है, बैलेंस के अंदर 32 रनों की जरूरत अभी भी इस मैच के अंदर है। 24 गेंदों का खेल बचा हुआ है, 32 रन की जरूरत है। पहले ओवर के अंदर स्टार्ट बहुत अच्छा स्टार्ट बैटिंग करने वाली टीम के लिए। पहले ओवर के अंदर मेला लूटने का काम बैटिंग करने वाली टीम ने किया है। मुजम्मिल डीके जिन्होंने धुआंधार खेल किया है, मुजम्मिल डीके के बल्ले से दो छक्के और तीन चौबे आपने इस पारी के अंदर देखे। पहले ओवर के अंदर मुजम्मिल डीके ने गेंदबाजों का बैंड बाजा बजा, गेंदबाजों के खिलाफ इन्होंने हल्ला बोला है। पहले ओवर का खेल समाप्त है बगैर किसी नुकसान के, 26 रन यानी स्टार्ट बहुत अच्छा। साई इलेवन भोईवाड़ा गोलकोट बगैर किसी नुकसान के, हरी अभी भी एक हरी के लिए एक बार फिर देखिए मौका नहीं मिला गया। हरी अभी तक नॉन स्ट्राइक इन पर गए, स्ट्राइक इन पर जो खिलाड़ी है वो तहलका मचा रहे हैं। दूसरा ओवर लेकर गेंदबाज पावर प्ले का एक बार फिर मैंडेटरी पावर प्ले का दूसरा ओवर लेकर इम्तियाज तैयार। पहले ओवर में 26 रन आए, राइट ऑफ द विकेट गेंदबाज तैयार। पहली गेंद टप्पा खाने के बाद नेक्स्ट स्टंप के बाहर जाते हुए अंपायर नंबर तरफ जुड़ रहे हैं, अंपायर को एक्सरसाइज करने का मौका मिलता है। पहली गेंद पर नेक्स्ट स्टंप के बाहर गए हैं अंपायर, व्हाइट बॉल का सिग्नल देते हुए मिस्टर एक्स्ट्रा के साथ 27 रन। पहले ओवर में खर्चा ज्यादा हुआ, दूसरे ओवर में भी वही कहानी है। दूसरे ओवर पर लाजवाब है, एक बार फिर देखिए अंपायर के पास अपील करते हुए अंपायर एक बार फिर मना कर रहे हैं, जाकर पैरों पर टकराई थी, करीबी मामला बन सकता था, बाल बाल बचे हैं, रन संख्या अब तक 27 रन। इम्तियाज तांबी को आप देख रहे हैं, गति परिवर्तन भी मैदान के अंदर देखने के मिलता है। पहली गेंद रफ्तार के साथ की, दूसरी गेंद एक बार फिर विकेट के बीच में करने की कोशिश, तीसरी गेंद लेकर एक बार फिर तैयार, राइट आर्म राउंड, सुंदर है बल्लेबाज को आप देख रहे हैं मैदान के अंदर मुजम्मिल डीके। ये खिलाड़ी एक बार फिर देखे क्या कमाल के स्ट्रोक लगा रहे हैं और आज के दिन में ये फायर बनने वाले खिलाड़ी है, मैग्निफिसेंट शॉट है। स्कोर कार्ड के ऊपर अब रन संख्या देख रहे हो, कुल मिलाकर 33 ऑन स्कोर बोर्ड। मुजम्मिल डीके की बात की जाए, इस खिलाड़ी ने मेला लुटा के नौ गेंदों के अंदर 31 रनों की जरूरत है। स्ट्राइक एंड पर नौ गेंदों में 31 रनों पर खेलने वाले खिलाड़ी मुजम्मिल डीके को आप देख रहे हैं। इस मैच में अंदर जीतने के लिए 58 रन बनाने हैं, अभी भी बैलेंस के अंदर अगर बात की जाए तो कम रन बचे हुए हैं। राइट अप राउंड बैकफुट पर चले गए, बहुत कमजोरी के साथ खेलते हुए लॉन्ग ऑन की तरफ खिलाड़ी है, खिलाड़ी बन गए दर्शक, दर्शक बन गए दीवाने। टप्पा करने के बाद गेंद बॉर्डर के बाहर, मुजम्मिल डीके ऑन फायर है, तालियां बजती रह रही है, तालियां एक बार भी रुक नहीं रही है, मैं तालियों की गुंज सुन रहा हूं। बहुत अच्छे खिलाड़ी मुजम्मिल डीके, इन्होंने एक बार फिर देखिए मैदान के अंदर आग लगाई है। हरीश चांदीवड़े नॉन स्ट्राइक इन पर एक बार फिर देखिए मुजम्मिल डीके को खेलते हुए देख रहे, इनको मौका नहीं मिल रहा है। हरीश चांदीवड़े को एक बार फिर करिश्मा दिखाने का मौका नहीं है, एक एंड पर मुजम्मिल डीके मेला लूट रहे हैं। सुंदर है बैकफुट पर गए, बहुत कमजोर डीके साथ लॉफ्ट करते हुए लॉफ्ट की तरफ खिलाड़ी है और इधर भी छूट गया,
मुजम्मिल डीके को लगातार मौके दिए जा रहे हैं, बारी बारी से एक बार फिर कैच छोड़ा जा रहा है, पहले कैच एक बार फिर मुख्तार पठान ने छोड़ा, उसके बाद कैच की बात कीजिए तो प्रशांत ने लॉन्ग ऑफ पर कैच छोड़ा है, रन संख्या 2 रनों के साथ कुल मिलाकर 59 ऑन स्कोरबोर्ड। दूसरा ओवर जारी है, गेंदबाज इम्तियाज तांबे को गेंदबाजी करते हुए देख रहे हैं, ये भी ओवर थोड़ा सा महंगा ओवर साबित हो रहा है, पहले ओवर के अंदर कुल मिलाकर 26 रन आए थे, इस ओवर के अंदर अब तक बात की जाए तो 13 रन खाते के अंदर जुड़े गए, इस ओवर के अंदर जीतने के लिए 58 बनाने हैं, यानी माफ कीजिए जीतने के लिए कुल मिलाकर इस मैच के अंदर 58 बनाने हैं, यानी 19 रन आपके पास बैलेंस में बचे हुए गए। राइट आर्म राउंड विकेट इस ओवर की अगली गेंद, सुंदर है क्रॉस सिस्टम चले गए थे, पहले जगह बना ली थी, बड़ा शॉट खेलना चाहते थे, गेंद और बल्ले का ताल्लुक नहीं बता पा, टप्पा खाने के बाद गेंद विकेट कीपर के दस्तानों में, कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं है। ओवर की बात की जब दूसरा ओवर 39 रन बगैर किसी नुकसान के, सुंदर है बैट, स्ट्रोक खेलते में धूधारी तलवार मैदान के अंदर, मुजम्मिल डीके को आप देख रहे हैं, रन संख्या कुल मिलाकर 43, मुजम्मिल डीके की बात की जाए तो 41 रनों पर गिर रहे हैं, कुल मिलाकर गेंदों का बात की जाए तो एक बार फिर मुजम्मिल डीके 41 रन 13 गेंदों के अंदर बनाए हैं, अब जाकर हरी को मौका मिला के, रन संख्या 43 रन बनेगे, दो ओवर का खेल समाप्त है, यानी स्टार्ट मुजम्मिल डीके 50 रन इस टूर्नामेंट के अंदर बना सकते हैं, इसके पहले के मैच में अगर बात की जाए तो 50 रन पहला अर्धशतक जिसने बनाया वो अक्षय 64 रन बनाए थे, और उसके बाद अगर बात की जाए तो मुजम्मिल डीके अब तक 41 रन पर खेल रहे हैं, बहुत अच्छा मैच मैदान के अंदर खेलते हुए, कुल मिलाकर अगर देखा जाए तो 13 गेंदों के अंदर 41 रन, तीसरा ओवर लेकर इमरान आते हुए जीतने के लिए कुल मिलाकर अब तक 15 रनों की जरूरत है, आपके पास 18 गेंदों का खेल मुचम्बक है, तीसरे ओवर का जिम्मा इमरान के कंधे पर देते हुए क्या अब जाकर गेंदबाज वापसी करेंगे, वापसी की जरूरत है, 18 गेंदे 15 रन बगैर किसी नुकसान के बल्लेबाज बल्लेबाजी करें, सुंदर है ये स्ट्रोक, कमाल का था, लाजवाब स्ट्रोक था, इस स्ट्रोक के बारे में अगर कही जाए तो एक बार फिर देखिए कम खर्चा और भरपूर चर्चा होने वाले, हरी चांदीवड़ी के बल्ले से नजाकत देखने को मिली, हरी ने भी कहा था एक बार फिर देखिए 6 रनों के साथ कुल आगे, इसीलिए कहा जाता है एक तरफ कुबा के दूसरी तरफ खाई है, मैदान पर आग दोनों तरफ और दोनों तरफ पिटाई बराबर की है, रन संख्या कुल मिलाकर 50 रन पूरे होते हुए तालियां बजनी चाहिए डकआउट के अंदर, दोनों की साझेदारी 50 रन की पार्टनरशिप 58 का पीछा करते हुए 50 रन पूरे किए सलामी के बल्लेबाजों ने, कुल मिलाकर अब तक अगर बात की जाए तो गेंदों की बात की जाए तो 14 गेंदों समाप्त हुए गए, सुंदर है बहुत के साथ गेंदे मुजम्मिल डीके के पारी समाप्त होते हुए लगने वाला पहला झटका मुजम्मिल डीके बैक टू पवेलियन 50 रनों पर पहला झटका पहला विकेट गिरा गए, जीतने के लिए 8 रनों की जरूरत है, अभी भी गेंदों की बात की जाए तो 15 गेंदों का खेल बचा हुआ है, तालियां बज रही कुल मिलाकर 14 गेंदों का सामना किया 41 रन बना गए, जिसके अंदर अगर बात की जाए तो कमाल के छक्के लगाए, कमाल के चौबे लगाए और बहुत अच्छे तरीके से बल्लेबाजी की, हल्के हाथों से खेलते हुए मुदस्सर मुकादम को हम देख रहे हैं, अब जाकर स्ट्राइक गेंद पर आए हैं, नए बल्लेबाज मुजम्मिल डीके का विकेट जाने के बाद गोलकुट की टीम के अंदर आज एक से बढ़कर खिलाड़ी खेल रहे हैं, स्ट्राइक एंड पर तीसरे नंबर के लिए बल्लेबाज मुदस्सर मुकादम को आप देख रहे हैं, नॉन स्ट्राइक एंड पर हरीश चांदीवड़े, राइट अप ओवर द विकेट, गेंदबाज तैयार, सुंदर है बड़ा शॉट गेंदने की कोशिश, खराब शॉट है, एक बार फिर पीछे जो खिलाड़ी है इनके हाथों में गेंद जाते हुए विकेट का बंधन करने वाला गए, इकबाल ने कोई गलती नहीं की है, बहुत अच्छा कैच होता बा, विकेट कीपर लेते हुए कैच और विकेट का बंधन करता बा, रन संख्या कुल मिलाकर अब तक अब अगर बात की जाए तो अब तक रन संख्या
51 रन बने, जीतने के लिए 7 रनों की जरूरत है इस टूर्नामेंट के अंदर। आप देख रहे हैं एक बार फिर देखिए गोलकोट की टीम साई इलेवन भोईवाड़ा गोलकोट इस टूर्नामेंट के अंदर लाजवाब प्रदर्शन। मुजम्मिल डीके 58 का जवाबी हमला देते हुए, ईट का जवाब पत्थर से, प्रश्न का जवाब उत्तर से और गेंद का जवाब मुजम्मिल डीके ने एक बार फिर बहुत अच्छी तरीके से दिया। कुल मिलाकर अगर बात की जाए 14 गेंदों के अंदर 41 रनों की पारी मुजम्मिल डीके की रही। उल्टा एक बार फिर ऑन साइड पर खेलते हुए स्क्वायर की तरफ गोली की रफ्तार, बाबू ने भी आने के साथ स्टार्ट चौबे के साथ क्या गए तालियां बजती हुई गेंद बॉर्डर के बाहर गए। रन संख्या कुल मिलाकर अब जाकर 55 पर पहुंचते हुए जीतने के लिए 12 गेंदों का खेल शेष है और केवल 3 रनों की जरूरत है। 2 विकेट के नुकसान पर 18 गेंदों के अंदर 55 रन बनाए हैं बैटिंग करने वाली टीम साई इलेवन भोईवाड़ी के। आप देख रहे हो 12 गेंदों का खेल शेष और 12 गेंदों के अंदर अब जाकर 3 रनों की जरूरत है। यूट्यूब पर देखने वाले सभी दर्शकों का तहे दिल के साथ स्वागत है। उसी के साथ अब जाकर इस मैच के बाद आधे घंटे का ब्रेक रहेगा और उसके बाद एक बार फिर हम जुड़ने वाले हैं क्योंकि जुम्मा का वक्त है। एक बार फिर टूर्नामेंट थोड़ी देर के लिए रुकने वाला है। आधे घंटे के बाद एक बार फिर मुकाबले की तरफ जाएंगे। लगभग 1 बज रहे हैं, 1:30 पर आने वाले मुकाबले की तरफ भी जाने वाले हैं। 12 गेंदों का खेल बचा है, 3 रनों की जरूरत है इस मैच के अंदर साई इलेवन भोईवाड़ा गोलकोट को। हरे किले उल्टा यूट्यूब वरती अनेक प्रेक्षक या ठिकाणी बघतायत आणि खास करून अनिप भाई हमारे साथ जुड़ रहे हैं। अनिप भाई येणार मॅच ची घोषणा, येणारा जो मॅच असेल तो महत्त्वाचा असेल। यूट्यूब वरती अनेक प्रेक्षक आमच्याबरोबर जुडलेले आहेत। आज सुट्टीचा दिवस आहे आणि येणारा जो मॅच असेल तो अबलोली 11 विरुद्ध